जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरात वीर महाराणा प्रताप सिंग यांची 484वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सकाळी 10 वाजता सराफ गल्ली येथे वीर महाराणा प्रताप सिंग उत्सव समितीतर्फे वीर महाराणा प्रताप सिंग यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार शिरीषकुमार नाईक, डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावित, उद्योगपती रमेश अग्रवाल, माजी नगराध्यक्ष दामूबी खाडे गिरीश गावित, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील, ज्येष्ठ नागरिक विक्रम पाटील, सुरेश पाटील, माजी नगरसेवक आरिफ बलेसरिया, चंद्रकांत नगराळे, विशाल सांगळे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावित, नवापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र सांबळे, उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे, उमरण ग्रामविकास संस्था सचिव दीपक वसावे, नवापूर राणा राजपूत समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण पाटील, उपाध्यक्ष प्रौमेश पाटील, शरद रघुनाथ पाटील, जगदीश पाटील, संजय पाटील, मंगेश शेखल, विजय धमेद, अशोक पाटील, अजय गावित, वीर महाराणा प्रताप सिंग उत्सव समितीचे अध्यक्ष भूषण पाटील, उपाध्यक्ष जिग्नेश पाटील, उत्सव समितीचे आयोजक दर्शन दीपक पाटील, विकन पाटील, चेतन सोनार, हेमंत प्रकाश पाटील, हितेश पाटील, दर्पण पाटील, रवी पाटील, उमेश मोरे, भागवत चौधरी, मनीष पाटील, भटू पाटील, भाजपचे निलेश प्रजापत, डॉक्टर अमित मावचीसह राणा राजपूत समाजाचे युवक व नवापूर शहरातील विविध पक्षाचे पदाधिकारी यांनी वीर महाराणा प्रताप सिंग यांच्या प्रतिमेचे पूजन केले। यावेळी डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावित, माजी नगराध्यक्ष गिरीश गावित, कमलेश पाटील, प्राध्यापक उमेश पाटील यांनी वीर महाराणा प्रताप सिंग यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले। यानंतर वीर महाराणा उत्सव समितीचे अध्यक्ष भूषण पाटील सह सर्व कार्यकारिणीचा सन्मान डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावित यांनी केला। कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेंद्र अहिरे यांनी केले तर आभार हेमंत प्रकाश पाटील यांनी मानले। यानंतर सायंकाळी वीर महाराणा प्रताप सिंग यांची भव्य शोभायात्रा ढोल ताशाचा गजरात सराफ गल्लीतून काढण्यात आली। भव्य शोभायात्रा लाईट बाजार, शिवाजी रोड, सरदार चौक, फिरून सराफ गल्ली येथे सांगता करण्यात आली। नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। जाणून घेण्यासाठी मी मंचावर उमेश पाटील सर यांना आमंत्रित करतो की त्यांनी आपण हातभार असतो। तो म्हणजे आमचे दर्शन पाटील। कोण 27 वर्षापेक्षाही जर कदा जास्त वर्ष झाले असतील त्या कार्यक्रमाचं, आणि नियोजनामुळे अख्ख्या गावामध्ये एक वातावरण निर्मिती करतो आणि ते आमचं दर्शन पाटील दरवर्षी यात्रा अशा पद्धतीने आमचे कार्यक्रम असतात। परंतु यावर्षी एक वाढीव कार्यक्रम ठेवला आहे, जो म्हणजे आपण त्याला भंडारा म्हणतो। तर सर्वांचं इथं उपस्थिती अपेक्षित आहे या भंडाऱ्याला, आणि अशा कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी आमचे दर्शन पाटील करत असतो, आणि त्या कार्यक्रमासाठी उपस्थित जे त्यांचं एक आम्ही अभिनंदन करतो। राजपूत समाजामार्फत विविध उपक्रम हे दरवर्षी सालाबाजाप्रमाणे होत असतात, आणि या वर्षी सुद्धा समाजाच्या वतीने सर्वांसाठी भंडाराचं आयोजन केलेलं आहे। आणि जेव्हा या गोष्टी समजतात तेव्हा कुठेतरी मनाला सुद्धा आनंद होतो की ज्या समाजामध्ये आपण जन्मलो आहोत त्या समाजाचं कुठेतरी ऋण आपल्याला फेडता यावं या उद्देशाने अशा वीर महाराणा प्रताप जयंतीच्या निमित्ताने, थोर पुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण असे उपक्रम राबवत असतो। ज्या थोर पुरुषांनी आपल्याला हे दिवस दाखवले त्यांच्यामुळे आज तुम्ही आपण सगळं सुरक्षित आहोत। त्या काळी मुघलांपासून तुम्हा आम्हाला सगळ्यांना सुरक्षित ठेवणारे राणा प्रताप आणि त्यांचा साथीदार चेतक घोडा
पुस्तकामध्ये वाचत आलेलो आहोत आणि प्रत्यक्ष जेव्हा त्या चेतकच्या या ठिकाणी स्मारकाच्या ठिकाणी आम्ही सुद्धा जाऊन नतमस्तक झालो तेव्हा खरोखर ती हल्दीघाटी आपल्याला आठवते की त्या ठिकाणी त्या वेळेमध्ये त्यांनी कसं साम्राज्य उभं केलं असेल आणि कसं लोकांना जवळ केलं असेल आणि तेव्हा त्यांनी एकत्रित येऊन आपल्याला सगळ्यांना त्या मुघल साम्राज्यापासून वाचवलं. पण आज थोडीशी शोकांतिका वाटते, मला सांगताना खंत वाटते की जे थोर संत झाले, महापुरुष झाले आणि त्यांच्या जेव्हा जयंती किंवा त्यांचे उत्सव आपण साजरे करत असताना फक्त नगण्य लोक आपण जर उपस्थित राहत असेल तर कुठंतरी आपल्याला आपण कमी पडतो आहोत, कुठंतरी आपली जनजागृती कमी पडत आहे, कुठंतरी आपल्या मधला दुजाभाव हा दिसत आहे. तर माझी विनंती आहे सगळ्यांना की जे थोर संत पुरुष उन्ने लोक आहेत त्यांनी फोन करावा आणि यावं, किंवा आमच्या सारख्याला सुद्धा फोन करावं यावं, हे आपलं प्रत्येकाचं नैतिक कर्तव्य आहे. कारण वीर महाराणा प्रताप हे फक्त राजपूत राणा समाजाचे नव्हते, हे तुमच्या सर्व भारत देशामध्ये राहणाऱ्या सर्व जाती धर्माचा तो नेता होता, तो राजा होता आणि त्या राजासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित तिथे आलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. या ठिकाणी समाजाच्या वतीने भरपूर उपक्रम राबवलेले आहेत, त्या काढली. आज फुलहाराचा कार्यक्रम आहे, दुपारी भोजनाचा कार्यक्रम आहे. दरवर्षी महाराणा प्रताप जयंतीच्या निमित्ताने सर्व युवक हे रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेत असतात दरवर्षी. आणि दरवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा माझी इच्छा आहे की आपण सगळ्यांनी संघटितरित्या कुठंतरी आपला युवा वर्ग हा जाता त्याने कुठंतरी एकत्रितरित्या येऊन या व्यसनापासून दूर राहिला पाहिजे. जर आपण व्यसनापासून दूर राहिलो तर येणारे भविष्य येणारे आणि चांगली घडेल असं मला वाटतं. नवापूर शहरामध्ये थोडेफार 1-2% समाजाचे पोरं आहेत की त्या समाजाच्या पोरांना कुठलं तरी व्यसन आहे तर तो व्यसन मुक्तीचा सुद्धा कार्यक्रम अशा निमित्ताने जर झाले येणाऱ्या दिवसामध्ये त्या मुलांमधनं आपल्याला चांगला तरुण वर्ग हा घडवायचा आहे आणि एक व्यसन मुक्तीसाठी कुठंतरी एक चांगलं व्याख्यान घडलं पाहिजे जेणेकरून तुमच्या आमच्या मधलं कुठलं तरी व्यसनाचं प्रमाण कमी होईल आणि चांगले दिवस आपल्याला बघायला मिळतील. नवापूरमध्ये जर बघायला गेलं तर बऱ्याचशा टपऱ्यांवरती चांगले चांगले तरुण मुलं कुठंतरी पिचकारी मारत बसता, कोणीतरी बिडी सिगरेट ओढत बसली. नवापूर शहरामध्ये मागे बरेच असे प्रकार घडलेत, पण आमची तुम्हाला विनंती आहे की बऱ्याचशा ठिकाणी छुप्या पद्धतीने गांजा विक्री होत आहे तर गांजाला सुद्धा आळा बसला पाहिजे साहेब. काही ठिकाणी काही चुकीचे प्रकार घडत आहेत, त्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे. सगळ्या समाजाची मुलं त्या ठिकाणी कुठंतरी गांजा ओढताना आम्हाला दिसत आहेत. तर माझी आपणास विनंती आहे साहेब या कार्यक्रमाच्या निमित्ताने की ही पुढची पिढी वाचवण्याचं काम आपण करावं एवढीच कळकळीची विनंती या निमित्ताने करतो आणि पुनश्च या समाजाच्या कार्यक्रमानिमित्त आपण आम्हाला बोलवलं, आमच्याकडनं सुद्धा फुलहार अर्पण करायचा कार्यक्रम आपण करून घेतला, इतका मोठा मान तुम्ही आम्हाला दिला त्याबद्दल मनापासून तुमच्या आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय भीम, जय आदिवासी. मुलगा म्हणून ही पदवी दिली आणि त्यांनी राणा कुंज भिल ही पदवी आज पण त्या ठिकाणी त्यांचा गौरव केला जातो आणि त्या ठिकाणी मेवाड राज्यात जे काही राजचिन्ह बनवलं गेलं आहे त्या ठिकाणी एका साईडला एकाची आपलं वीर महाराणा प्रताप यांचं आपली प्रतिमा आहे आणि दुसऱ्या साईडला वीर आमच्या क्रांतीवीर पुंजाबुल यांची प्रतिमा त्या ठिकाणी लावलेली आहे. एवढा मोठा गौरव तर याचा इतिहास लिहिला गेला नाही म्हणून मी हे सांगू इच्छितो. तर एवढं जवळचं नातं आपलं महाराणा वीर महाराणा प्रताप यांच्या परिवाराशी आमच्या आदिवासी समाजाची आहे. तसे या ठिकाणी सुद्धा आपण एकमेकांबरोबर प्रेमाने राहतो, असेच संबंध आपले राहावे टिकावे आणि आमच्या क्रांतीवीर
पूंजा बिल यांना मी विनम्र वंदन करतो की त्यांनी आपल्या एवढ्या क्रांतीवीर वीर महाराणा प्रताप यांचे प्राण वाचवले, त्याबद्दल त्यांचे मी माझे आदिवासी समाजाचे मनापासून मी आभार मानतो.